शेतकरी मित्रांनो नमस्कार. गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या फेसबुक पेजवर सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. आज आपण शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाडजवळ भैरववाडी एक गाव आहे आणि त्या गावामध्ये नांदणी रस्त्याला कुरुंदवाडवरनं नांदणीला जो रोड जातो त्या रोडवर दीपक कर्नाळे यांची ऊसाची शेती आहे. दीपक कर्नाळे हे तरुण शेतकरी आहेत. यांचा आणि आपल्या गन्ना मास्टरचा जवळपास 2-3 वर्षापासून संपर्क आहे. आपलं जे ऊसा पिकाचं आपण चर्चासत्र घेतो त्या प्रत्येक ऊस पीक चर्चासत्रास ते वैभव वलवान यांच्यासोबत हजेरी लावतात आणि जवळपास 3-4 चर्चासत्र केल्यानंतर आपले प्लॉट बघितल्यानंतर गन्ना मास्टर टीमसोबत ते जोडले गेले आणि मागील जवळपास 1 वर्षापासून आपण या प्लॉटला प्रयत्न करतो आहे. आपण तुम्ही आता हे व्हिज्युअल्स पाहिले असतीलच. ऑगस्ट महिन्यातील लागण, कारण नदी ह्या प्लॉटच्या पलीकडच्या बाजूलाच नदी आहे. लगेच पाणी येईल किंवा प्लॉट खराब होईल या दृष्टीनं सुरुवातीला लागवड केली नाही. जसं आपण स्वतःची तब्येत बनवण्यावर लक्ष देतो तसंच दीपकनं ऊसाची तब्येत बनवण्यावर चांगलं लक्ष दिलं आहे. पेऱ्यातलं अंतर, कांडीची जाडी वगैरे ऊसाची खूप चांगली आहे. मेन म्हणजे ह्या प्लॉटला ड्रिप इरिगेशन नाही, पाट पाण्यानंच पाण्याची व्यवस्था आहे. तरी देखील ऑगस्ट महिन्यातली लागण आज जर बघितलं तर 9-10 कांड्याच्या पुढा लागण आहे. तर चांगलं नियोजन ह्या प्लॉटचं केलं आहे. ह्या प्लॉटमधले मागले पण आपण लाईव्ह किंवा व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकलेत. साधारणतः थोडक्यात ह्या प्लॉटची तुम्हाला माहिती सांगतो. हा जो प्लॉट आहे या प्लॉटची 20 ऑगस्ट 2023 रोजी लागण केलेली आहे. आपल्या गन्ना मास्टर ऊस रोपवाटिकेतनं ह्या प्लॉटसाठी आपण रोपं प्रोव्हाइड केलेली. 20 ऑगस्टला लागण केल्यानंतर जवळपास 40-45 दिवसाच्या दरम्यानच ह्या प्लॉटचा जेटा मोडला की इतकी चांगली ग्रोथ ह्या प्लॉटला आपल्या मिळाली. ह्या प्लॉटला आपल्या गन्ना मास्टरचं मास्टर केन असेल, मास्टर रिकवर असेल, त्यासोबत आपलं गन्ना मास्टरचं किट असेल, ह्या सगळ्याचा वापर जवळपास ह्या प्लॉटमध्ये केला आहे आणि सुंदर सध्या प्लॉटची कंडिशन आहे. दीपक, तुम्ही जवळपास आता मला वाटतं 5-10 वर्ष झाले शेती करत असाल. दीपक ऊसासोबत भाजीपाल्याची देखील शेती करतात. काय नेमका आता बदल वाटतोय ऊस शेतीमध्ये? आधीची तुमची ऊसाची शेती आणि आत्ताची शेती याच्यामध्ये काय बदल वाटतोय? आधी काय आम्ही पहिला 4 फुटी सरी सोडायचो. हां. आणि अंतर जवळ असायचं भरपूर. रोपांची पण संख्या जास्त असायची. बरोबर. त्यामुळं संख्या नियोजन पण आपल्याला भेटत नव्हतं. आणि ते काय पहिलंच सगळं अंतर कमी असल्यामुळे ते पण हे होत नव्हतं. बरोबर. त्यामुळे गन्ना मास्टर तंत्रज्ञानासोबत जोडल्यामुळं आपल्याला सरीतलं अंतर पण भरपूर वाढवलं आणि दोन्ही रोपातलं अंतर ह्यात आपल्याला सगळे बदल होऊन गेलेत. बियाण्याच्या गुणवत्तेच्या बाबतीत काय बदल जाणवला? म्हणजे बियाणं आधी तुम्ही वापरत होता आणि आत्ता नवीन हे बियाणं वापरले, म्हणजे काय फरक झाला याच्यात? मग आम्ही इथल्या साध्या नर्सरीतलं घ्यायचं, ते काय खोडव्याचं आहे का लावणीचं आहे काय का आपल्याला कळायचं नसायचं. आणि ते लावल्यानंतर एवढाच जोर लावायचं त्याला की ते काय जोरच घ्यायचं नाही. आणि आपली आता ही गन्ना मास्टरची रोपं लावल्यापासून 15व्या दिवशीच आपल्याला 5-6 फुटवं तयारच झालीत. आणि आपलं 30 दिवसाचा प्लॉट झाल्यावर 7-8-9 फुटवं आपल्याला होऊनच गेले लगेच. बरोबर. आणि सगळं इझी होऊन गेलं लगेच. बरोबर. मग अशी आपण आम्ही नाश्ता करायला थांबलेलो त्यावेळेला दीपकनं बोलत सांगितलं, पहिला मी तुमचे प्लॉट बघायला यायचो म्हटलं चर्चासत्राच्या वेळेला, तेव्हा मला वाटायचं हे काय लय रासायनिक खतं घालत असतील, जास्त खर्च करत असतील म्हणून यांचं ऊस चांगले येतात. कारण मी पण कष्ट करतोय, मी पण खर्च करतोय, पण माझा ऊस ह्या पद्धतीने येत नाही. म्हणजे साजी काही शेतकऱ्यांचं म्हणणं. पण ज्यावेळेला आपले डेमो प्लॉट बघितले आणि ह्या वर्ष आता दीपकनं हे सगळं काम केले, तेव्हा आत्ता मला दीपकनं आलेलं सांगितलं की सर मला आधी असं वाटायचं, पण ज्यावेळेला मी करून बघितलं त्यावेळेला आहे तेवढ्याच खर्चामध्ये देखील ऊसाचं पीक हे चांगल्या पद्धतीने येतं आहे. फक्त त्याला वेळच्या वेळी काही गोष्टी करणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टी ह्या प्लॉटमध्ये आपण केल्या. दीपक, रासायनिक खतांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं आहे? म्हणजे रासायनिक खतं आधी कशी टाकत होता, आत्ता कशी टाकल्यात, कशी दिलेत, काय केले? पहिला सगळं वरणं विस्कटूनच देत होतं. विस्कटायचं असंच हे करत होतं. आता तसं नाही आहे की सगळं मातीआड खतं सगळे दिले आपण याला. बरोबर. एक पण असं वरणं फेकून दिलेलं नाही आहे, सगळं मातीआड खतं झालेले आहेत. शिरोळ तालुक्यामध्ये शेतीचं धारणा क्षेत्र जर बघितलं तर चांगलं आहे, म्हणजे असं काही कमी नाही असं, पण लांबड्या पट्ट्या जास्त आहेत. बरोबर. आणि बऱ्याच मग शेतकरी लांबडी पट्टी असल्यामुळं मग 4 फुटाची सरीपाड, 3.5 फुटाची सरी ठेव अशा पद्धतीने करतात. तुम्हाला हे प्लॉट करताना नाही का वाटलं की 5 फुटावर कसं जायचं किंवा काय? पहिला आमच्या इथं झाले की सगळ्यांच्या सऱ्या लहान असतात. आपणच एकदम मोठं सोडायचं, आपल्याला मोठं सोडल्यामुळे ते
उत्पादन येईल का नाही याचं काय गॅरंटी वाटत नव्हतं. खरं ह्यावेळेस धाडस केल्यानंतर असं वाटलं की ते आता उत्पादन भरपूर दिन जाणार होता. पुढच्या वर्षी वाढवायचे सरीतला अंतर, पुढच्या वर्षी आता 5.5-6 फूट सरी अंतर करायचं आहे. म्हणजे बघा, शेतकऱ्याला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत शेतीत बदल होत नाहीत. आता 5 फुटावरचा अनुभव त्यांनी ह्यावर्षी घेतला आहे की कशा पद्धतीनं ऊसाचं उत्पादन 5 फूट सरीमध्ये चांगल्या पद्धतीने येते, तर पुढच्या वर्षी शेतकरी दीपक आता सरीतलं अंतर वाढवायला तयार आहे. मग ह्याच्यापेक्षा अजून जाळी चांगल्या पद्धतीनं ह्या प्लॉटला येणार आहे. मित्रांनो, बाळ बांधणी, मोठी बांधणी ह्याचं पण नियोजन ह्या प्लॉटचं चांगलं झालं आहे. जवळपास 60व्या दिवशी ह्या प्लॉटची बाळ बांधणी केलेली आपण आणि 95-100व्या दिवशी ह्या प्लॉटची मोठी बांधणी झाली. एक वेळा 5 काढून घेतले, आता दुसऱ्यांदा परत 5 काढणी चालू आहे. तर तुम्हाला आत्ता बघितलं माया हिथं समोर तुम्हाला ऊस दिसतोय, जवळपास 9-10 कांड्यावर तुम्हाला ऊस सध्या आहे. ह्या प्लॉटला दीपक आपल्या गन्ना मास्टरचं किट वगैरे वापरलंय, मास्टर केंद्रिकेवर कसं कसं काय काय फवारणी वगैरे केलं? मास्टर केनच्या किटमधल्या 2 आळवणी आणि 3 फवारण्या झाल्यात. बरं, आणि त्यानंतर मास्टर रिकवर, मास्टर केनच्या पण आपल्याला 2-2 फवारण्या झालेल्या. किटच्या वापरामुळे काय बदल जाणवला काय तुमच्या शेतीत? किटच्या म्हणजे आळवणीमुळं आपल्याला का नाही पांढऱ्या मुळ्यांची वाढ आणि फुटव्याला जम चढला, आणि त्यात मेन म्हणजे कसं आहे बोनस जे आहे फवारणीला ते बोनस मारल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली फुटव जास्त होऊन गेले. बरोबर, एकंदरीत चांगला प्लॉट आहे हा. दीपकचा नंबर इथं तुम्हाला स्क्रीनवर देतोय, फोन करून वाटलंच तर या. या भागामध्ये वैभव बलवान आपले कुरुंदवाडाचे प्रतिनिधी आहेत, तर ते गन्ना मास्टर किट आणि आपलं रिकवर मास्टर केन देण्याचं काम करतात. तर त्यांचा नंबरसुद्धा मी इथं तुम्हाला स्क्रीनवर देतोय. वैभवला जरी फोन केला तरी तुम्हाला ह्या प्लॉटचा ॲड्रेस समजेल. जरूर या एकदा. फक्त पाटपाण्यावर केलेला हा प्रयोग चांगला प्रयोग यशस्वी झाला आहे. ऑगस्टमधली लागण देखील ऊसाचं 100 टन उतारा देऊ शकते. त्या पद्धतीने ह्या प्लॉटचं नियोजन चालू आहे. नक्कीच ऊसाचं उतारा 100 टनानं ह्या प्लॉटमधला पडेल अशी गॅरंटी आहे. दीपक, जाता जाता गन्ना मास्टरनं काय बदल केला आहे तुमच्या शेतीत थोडक्यात 1 मिनिटात सांगा. गन्ना मास्टरनं म्हणजे आता आमच्यात मला तर असं वाटतं की 40 टनाचा प्लस आपल्याला 1 वर्षातच भेटून गेला आहे. आणि ह्यावेळेला 100+ केल, 100+ म्हणजे 100 पर्यंत पण जायचा टार्गेट आहे. आता पुढच्या वर्षी नक्कीच 100+च्या पुढे पण आपण इझी जाऊ शकणार आणि हे करणारच. बरोबर, म्हणजे आता बघा 100 टन तर हा प्लॉट गाठेल. म्हणजे दीपकला अजून वाटते की आपण ऑगस्टमध्ये लागण आहे 100 पर्यंत जाईल का नाही, पण नक्की जाईल 100 टनापर्यंत. काही अडचण अजिबात ह्या प्लॉटमध्ये 100 टन जायला काही येणार नाही. थँक्यू.